रोल 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 हालो ना करा अशोक एक रोल रोल सर आपल्याला एक फोन आलेला आहे धमकीवजा काय सांगाल एकंदरीत सलमान खान प्रकरणानंतर आता तुम्हाला देखील विष्णू गँगचा फोन आलेला आहे त्या संदर्भात काय तुम्ही पुढे तक्रार विचार काय करणार आहात निवडणुकीच्या तोंडावर ते असे अनेक फोन आता यायला लागलेत आणि धमकीवजा सलमान खान ठीक आहे ना बघूया ना काय सर गेल्या काही दिवसांपूर्वी देखील तुमच्या घरामध्ये स्फोटक पदार्थ आहे असल्याचं देखील फोन आला होता तुम्हाला आणि आता अशा प्रकारचा धमकी भरा एक फोन आहे सर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जाहीरनामा आलेला आहे त्यामध्ये यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न दिले काय चांगलं आहे यशवंतराव चव्हाण या महान कर्तृत्ववान माणसाला म्हणजे तुमच्यावरनं हे हिमालयाच्या मदतीला सौद्यादरी धावणार नेहरूंनी त्यांना भारताच्या अडचणीच्या काळामध्ये भारताचं संरक्षण मंत्री केलं आणि यांनी महाराष्ट्राचं नाव पहिल्यांदा कर्तृत्वाने मोठं केलं राजकीय कर्तृत्वाने यशवंतराव चव्हाणांना जर अजित पवारांच्या गटाने मागणी केली असेल चांगली त्याला द्यायलाच हवं आणि अजित पवार जाहीरपणे स्टेजवर सांगतात की माझे आणि मोदींचे आणि माझे आणि अमित शहांचे एकदम चांगले संबंध काम असेल तर सांगा आज आम्ही त्याला काम सांगतो तुम्ही यशवंतराव चव्हाणांना उद्धव ठाकरे यांना स्वतःलाच मुख्यमंत्री व्हायचं होतं त्यामुळे त्यांनी शरद पवारमध्ये माणसं पाठवून स्वतःची शिफारस करून घेतली असा दावा मुख्यमंत्री यांनी केला एका वृत्तपत्रात त्यांनी सांगितलेला आहे मोठी लाटकी खुल्ली तो खाटकी त्यामध्ये आता मुख्यमंत्री पद संपलं गेलं कोणाला व्हायचं होतं काय व्हायचं होतं खूप काही गोष्टी अशा बंद मुक्ती तर राहूच्या कशाला त्याच त्याच विषयावर होता भावी मुख्यमंत्रीच बोलूया खाण्याची सीटची गडबड कल्याणची गडबड हे सगळं काय दाखवत त्यांनीही या विषयावर बोलणे समाजात त्यांचा मोदींच्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झालेला आहे त्यांनी असं म्हटलंय की काँग्रेस आली तर गोस्तरांची भर करेल आणि काँग्रेसची सत्ता आली तर मुलजन्माला घालणाऱ्यांच्या संपत्तीत वाटा देणार असं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा कि देश की आधी संपत्ति मनमोहन सिंह ने कहा था कि देश की आधी संपत्ति जो है मुसलमानों के लिए जिस तरीके से उपयोग में लाई जाएगी उसको लेकर विवादित बयान उनका है उसको लेकर इलेक्शन कमीशन द्वारा अब तक कोई कार्रवाई नहीं की गई है उसको लेकर आपकी क्या है आपको जिस तरीके से धमकी भरा कॉल आया जिस तरीके से सलमान खान को विष्णुगंज से जिस तरीके से धमकियों के बारे लगातार आपके ऊपर जिस तरीके से कई वर्षों में जो है लगातार आपके ऊपर जो बहुत से धमकी वगैरह कॉल आपको आ रही है इस बात में विष्णुगंज से तो इसके लिए कोई पुलिस में जो मामला दर्ज करने की कोशिश करेंगे क्या कुछ गेल्या दोन वर्षात असे जे कॉल आहेत ते बरेच अनेक नेत्यांना आलेले आहेत का तर लॉ अँड ऑर्डर कुठेतरी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहेत कुठेतरी बिघडलेले वाटते का अशा प्रकारचे फोन वाढले आता ह्या सगळ्यावरतीच बोलून नवीन वाद उत्पन्न करण्यापेक्षा थोडं शांत डोक्याने हे प्रकरण हाताळूया उद्धव ठाकरे यांच्याकडे वर्षावरती अनेक वेळा मान अपमान सहन करावा लागला असं मुख्यमंत्री म्हणतात त्यांना फोन देखील आला की तुम्हाला परत मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा मी वसईच्या चहाच्या टप्प्यात असताना मला फोन आला मात्र फार उशीर झाला असं त्यांचं म्हणणं होतं एकनाथ शिंदेचं हे बघा
या सगळ्या गोष्टी फक्त उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या आतमध्येच आहे. त्याच्यामुळे मी आम्ही त्याच्यात काय जाऊन बोलावं. त्यांचा मान होता नव्हता, अपमान झाला होता नव्हता, त्यांना किती सन्मान दिला जायचा, हे सगळं उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री साहेब यांच्या दोघांमध्येच आहे. आम्ही कुठे जाणार? सर, तुमची जी एक मागणी होती की जातीनिहाय जनगणना व्हावी, हा जो प्रश्न आहे तो तुम्ही अनेक वेळा बोलून दाखवलेला होता. परंतु आज पाहायचं झालं तर सर अजित पवार यांच्या जाहीरनाम्यामध्ये देखील हा मुद्दा आहे, तो ठळक जो आहे तो घेण्यात आलेला आहे. कसं बघताय या मुद्द्याकडे? त्यांचा जाहीरनामा आहे, त्याच्यावर तर मला काय बोलू, मंदी का बोलू त्यांच्या विरुद्ध? ठीक आहे, त्यांनी बीजेपीकडे मागणी करावी. जसं मी सांगितलं तसं त्यांची आणि मोदींचे खूप चांगले संबंध आहे असं ते जाहीर सांगतात आणि ते म्हणतात की मोदी माझं म्हणणं ऐकतात, अमित शहा पण माझं म्हणणं ऐकतात. या दोघांकडेच या म्हटलं मांडायचं की बाबत जातीने आहे मोदी झाली पाहिजे, खूप लोकसंख्येची मोदी झाली जुन्या झाली पाहिजे. ती मागणी अनेक दिवस महाराष्ट्रात आहे, त्याला मान्यता देऊन चालेल. काँग्रेस जर सत्तेत पुन्हा आली तर घुसखोरांची घर पुन्हा काँग्रेसमध्ये असेल. महाविकास आघाडीच्या काळात फडणवीस नाही तर गिरीश महाजन, आशिष शिरार, प्रवीण दरेकरांना अटक करण्याचा डाव होता आणि माझ्याकडून देखील नगरविकास खाते काढून घेण्याचा त्यांचा डाव होता. ठाकरेंचा नक्कीच आता वाद निर्माण झालेला आहे. नेमकं आपण निवडणुकीच्या काळात जेव्हा आपण असं दिसतात तेव्हा लोकांच्या मनात आपल्याबद्दलच संशय होतो. हे निष्कारण निवडणुकीमध्ये नको तो वाद आणण्याचा प्रयत्न. आणि मला तर काय, मी होम डिपार्टमेंटला नव्हतो, माझ्या काय यांच्या हे वरिष्ठ होते अजित पवार, एकनाथ शिंदे, हे सगळे मोठे नेते होते, ते मुख्यमंत्र्यांशी बोलायचं. आम्हाला कधी महिन्यात ना दीड महिन्यात दोन महिन्यात एकदा बोलायला तर मिळालं तर मिळालं, आम्हाला काही माहिती पण नाही काय कोणाचं काय होतं पाहिजे म्हणून त्यांना आपला काही संबंध नाही. त्याच्या आपला संबंध नाही कशा स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पद सोडलं उद्धव ठाकरेच याच्यावर खुलासा करतील ना, उद्धव ठाकरेच याच्यावर खुलासा करतील आणि त्याने तो करावा असा माझा मत आहे. हे जाणीव केलं बोललं पाहिजे तर उद्धव ठाकरे बोलून काय होणार? मला समजा अंतर्गत माहिती जरी असली तर माझ्या विश्वास कोण ठेवा? हा विश्वासार्थतेचा भाग तुमच्या बाबतीत बोलत महाविकास आघाडीकडून भाजपच्या नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला गेला असं वक्तव्य आहे ते मुख्यमंत्र्यांनी. हे तुम्हाला तेच सांगतो ना की वरचे जे चार जण होते त्याच्यामध्ये मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब, त्यांच्यामध्ये काही ठरलं असेल मला तरी माहिती. कारण का आम्ही कुठल्याच खिचगणतीत नव्हतो, कारण का एकनाथ शिंदेशिवाय मुख्यमंत्र्यांना करमायच म्हणजे हाऊसिंगची मिटिंग असली मुख्यमंत्र्यांबरोबर बसलो तर पहिला प्रश्न देत असा सर एकनाथ आलाय का रे? मला या काही माहित पण नाही, मला या बाबतीत काही बोलायचं होतं. त्यांचा अंतर्गत प्रश्न येतो त्यांनी आपल्याला. संजय शिसोड म्हणतो की संजय राऊत शरद पवार जाऊन बसायचे आणि बोलायचे ठाकरेंना मुख्यमंत्री करा. संजय राऊत आणि शरद पवार काय बोलायचे याच्याबद्दल ते शिरसाटांना आधी माहिती असेल, त्या कॅमेरा बिमेरा त्यांनी लावला असेल. मी तर असलेला उद्योग करत नाही त्यामुळे मला काय माहिती नाही बाबा शिरसाटांनी म्हणजे राऊत आणि शरद पवारांमध्ये काय बोलतात, शिरसाटे अंतर्ज्ञानी वगैरे काय असतील ते त्यांना आधी. लोकसभेच्या निवडणुकीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे असं लॉलीपॉप द्यायला काय आपल्याला लॉलीपॉपच द्यायचं ना? आपण बघितलं ना ठाण्यापासून गेली मी 25 वर्ष फक्त लॉलीपॉप, पण यशस्वीपणाने लॉलीपॉप तोंडात देणं आणि ते चोखट ठेवणं म्हणजे त्याला चोखायला मजबूर करणं ही त्यांची जी कला आहे ती मी तरी अनुभवलेली नाही अजून पण. तुला स्टँडिंग दिला, तुला महापौर केलं, तुला सभागृह नेता केलं, तुला देऊन टाकलं, असे 5-5 तलवारी त्यांनी एका मानात ठेवल्या होत्या. देवराम भोईरला किती वेळा गुळ लावलाय, संजय भोईरला किती वेळा गुळ लावलाय,
लॉलीपॉपची फॅक्टरी घेऊन स्वतःबरोबर फिरत असतात, पण त्यांची लॉलीपॉपची फॅक्टरी तरी एक्सपोर्ट झाली. ते कुठले लॉलीपॉप विकले त्यांनी ठाण्यामध्ये? तर बापरे बापरे बाप. अंदरूनी राजनीति का मेरा क्या संबंध है? आप कुछ भी सवाल पूछते है मेरे से यार. सर लोकसभा निवडणूक लॉलीपॉप जसं म्हणत होतं, मात्र अनेकांचे देखील प्रत्यक्ष झालेले भाजपचा सर्वे नव्हता असं कुठेही नव्हतं असं मुख्यमंत्री होतं. पवना गोळे असेल, मोहन पाटील असेल, आता गोडसे देखील फेऱ्या मारत आहेत त्या ठाण्यामध्ये की नाशिकची जागा होणार, आणि छगन भुजबळ देखील मागे घेतलेली आहे. मुख्यमंत्र्यांना कोंबडी आणण्याचं काम भाजपने केलं इथं नाटकच येत नाही. भाजपने उघडपणाने कल्याणमध्ये बंड करण्याचा इशारा दिला, त्याच्याबद्दल कोणी बोललं नाही. त्याच्यामुळे ह्यावरती आम्ही का बोलायचं? ते महाविकास आघाडीमध्ये असं होणार आहे, तसं होणार आहे, ते होणार आहे, ते होणार आहे, इतक्या गप्पा मारत होते. महाविकास आघाडीमध्ये तसं काही झालं नाही. यांच्याकडे तर दररोज घडते. अजित दादांना स्वतःचे उमेदवार पण निवडता आले नाही. आम्ही कमी बोललेलं बरं आहे. ज्यांचा स्वाभिमान पायाखाली चिरडला गेलाय त्यांनीच याच्यावर दुसऱ्याच्या बद्दल का बोला. फडणवीस म्हणतात की हे तीन इंजिनचं सरकार म्हणतात, त्या इंजिन मध्ये आता शरद पवारच्या सुप्रिया सुळे बसणार, उद्धव ठाकरेंच्या इंजिन आदित्य ठाकरे बसणार, त्या इंजिन मध्ये त्यांची त्या बसण्याची जागा त्यांनाच तिकडे आहे. इंजिन मध्ये त्या इंजिन मध्ये कोणालाच जाणार? सर्वसामान्यांना घेऊन चालणारा तो नेता आहे. सत्तेसाठी लालची, सत्तेसाठी स्वतःचे विचार विकणारा असा तो नेता नाही आहे. आणि हीच महाराष्ट्रात त्यांची वेळ. सत्ता हे सर्वस्व नव्हे तर जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या राजकीय वजनाचा वापर करून ते सोडवून देणे. सत्ता नसते, सत्तेत नसताना ते म्हणजे सत्ता हे सर्वस्व. भाजपकडे एकच चेहरा आहे पंतप्रधानांसाठी, आणि ते देखील तिसऱ्यांदा पुन्हा भाजप पंतप्रधान मोदींना पंतप्रधान करणार आहे. मात्र आपल्याकडे अनेक चेहरे आहेत असं बघतात. ही तर फॅक्ट आहे ना. आणि चेहऱ्यावरती निवडणुका होतात. भारतीय राजकारणाची ज्याला समज नाही त्यांना मी काही उदाहरणं देऊ इच्छित. मोरारजी देसाईंचा चेहरा होता ना इंदिरा गांधींचा, चालला असतो तो चेहरा. लोकांचा राग होता इमर्जन्सी दरम्यान ज्या त्या समाजामध्ये जशा वाढल्या लोकांना वाटत होते की सत्तेचा मास दिसतोय. लोकांनी उतरून टाकलं. समोर चेहरा होता, एक चेहरा होता ज्यांच्या दोन्ही किडनी फेल झाल्या होत्या, जयप्रकाश नारायण. लोकांनी वोटिंग हे मगरुरी विरुद्ध केलं. 84 साली वोटिंग झालं ते सद्भावनेतनं झालं. एक सहानुभूतीची लाट आली इंदिरा गांधींच्या मर्डर नंतर आणि वोटिंग झालं. विश्वनाथ प्रताप सिंग आपला चेहरा होता, पण त्याच विश्वनाथ प्रताप सिंग आणि जॉर्ज फर्नांडिसनी एकत्र येऊन बोफोर्सचा विषय ताणून धरला. राजीव गांधी पराभूत झाले. 400 पार गेलेले राजीव गांधी 185 वर येऊन अडकले. नरसिंहरावांचा चेहरा होता, देवेगौडा आपला चेहरा होता, आय के गुजराल आपला चेहरा होता. ठीक आहे, अटल बिहारी वाजपेयींना आपण समजू शकतो चेहरा होता, पण विस्कळीत झालेल्या राजकारणाला कंटाळून भारतीय जनतेने अटल बिहारी वाजपेयींना निवडले. पण त्याच 2004 मध्ये प्रमोद महाजनांनी जे इंडिया शायनिंग इंडिया शायनिंग इंडिया शायनिंग इंडिया शायनिंग इंडिया शायनिंग ज्या प्रकाराने तिची आडावरट झाली जनसामान्यांना राग आला आणि बीजेपीला काढून काँग्रेसला परत आणलं. आणि काँग्रेसच्या उत्कृष्ट कामावरती
म्हणजे जागतिक मंदीच्या काळामध्ये भारत देश हा कोसळणार आहे. दुबई कोसळली, युएसए कोसळली, युरोपियन युनियनला त्रास झाला, पण भारताला कुठलाही त्रास जाणवला नाही. कसं आपल्याकडे इकॉनॉमिस्ट पंतप्रधान होता मनमोहन सिंग यांचं अर्थकारण आर्थिक राजकारण हे इतकं जबरदस्त होतं की देशाला कुठलीही झळ सोसावी लागली नाही. त्यामुळे 2009 ते परत निवडून आले नेतृत्वातले त्यांच्या. 2014 सगळीच गणित बघितली बदलली, तेव्हा तुमचा इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आला, तेव्हा तुमचा सोशल मीडिया आला, आणि सोशल मीडिया जो आमच्या तरुणांना माहीत नव्हता इतका तो भाजपच्या सगळ्याच मंडळींना माहीत होता. आणि ऍडव्हर्टाइजमेंटचा इफेक्टिव्ह वापर कसा करायचा हे माझ्याकडून शिकावं. त्यांनी जे सुंदर गाणी बनवली होती ती तोंडात बसायची लोकांच्या, आणि ती पोरांच्या तोंडात बसली. पोगो नावाचं चॅनल होतं, खूप फेमस होतं लहान पोरांचं, त्याच्यावरती ऍडव्हर्टाईज यायची, आणि पोरं लहान पोरं दिवसभर तेच गाणं बोंबडत बसायचे. त्यामुळे प्रचार आपण झाला त्यांचा, अगदी बार मोदी सरकार जे काय गाणं होत 2019 त्याचं रेप्युटेशन झालं. आणि आज 2024 राजस्थान मध्ये मी बोललो ते म्हणजे अशी लाट, म्हणजे तुम्हाला विचारतो की लाट कुठे दिसत नाही, अंडरकरंट काय ते समजत नाही. कारण महाराष्ट्रात अंडरकरंट स्पष्ट आहे की महाराष्ट्रात महागाई विरुद्ध, बेरोजगारी विरुद्ध, आणि झालेल्या गद्दारी विरुद्ध, राजकीय संस्कारांचं झालेलं प्रचंड अंडरकरंट, प्रचंड अंडरकरंट कोणी बोलतानाच दिसत नाही. इंदिरा गांधींच्या काळात झालं होतं, कोणी बोलतच नाही, आणि इंदिरा गांधी पराभूत झाले. भारतीय राजकारणाला एवढं सोपं गणित समजून भारतीय राजकारणात असलेले सर्वसामान्यांची जी ताकद आहे ती मतदानाच्या दिवशी बोलत नाही. मुख्यमंत्री कालच्या सभेमध्ये म्हणाले की येत्या पहिल्या टप्प्यात ज्या काही निवडणुका सगळ्याच्या महायुती पाचही जागा जिंकून आहे असं दिसत आहे. पाच नाही ते 50 जिंकू शकतात. असं आहे की लो झालेला कॉन्फिडन्स हा भाषणात दिसायला लागला ना. माणसाचा जेव्हा आत्मविश्वास डबळीत होतो त्याची वक्तव्य चुकायला त्यांचं वक्तव्य त्याचं वक्तव्य आहे का पंतप्रधानांना शोधणार मनमोहन सिंग जे बोललेच नाही ऑन रेकॉर्ड नाही कुठेही त्यांचं तसं भाषण नाही काँग्रेसचा कुठलाही वक्ता बोलले जातो ते कुठलं तरी 2005-06 उदाहरण देऊन ते काँग्रेसच्या तोंडात टाकून द्यायचं आणि सांगायचं की ते संपत्ती मुसलमानांमध्ये वाटणार होते तुमचं मंगळसूत्रही देतील. किती द्वेष देशामध्ये. तुम्ही 2 कोटी नोकऱ्या देणार होत्या त्याच्याबद्दल कळत नाही. मी शेतकऱ्यांचं दुपटीने वाढवणार होते उत्पन्न त्याबद्दल बोलत नाही. तुम्ही या देशाचं ट्रिलियन इकॉनॉमी देश करणार होता. आज आपण 139 क्रमांकावर, अमेरिका 1 नंबरवर, आपण पॉवर्टी इंडेक्समध्ये आपण अफगाणिस्तानच्या खाली आहोत, आपल्या हंगरी इंडेक्समध्ये आपण अनेक देशांच्या खाली आहोत. आपण त्याच्यावरती बोलतच नाही. आता बोलायला काय, नोकऱ्या देणार कुठे गेला नोकऱ्या, इन्व्हेस्टमेंट येणार कुठे गेलं इन्व्हेस्टमेंट, आणि देशाला फुकट जीवन घालतोय हा प्रचारानिमित्त होऊ शकत नाही. तुमच्या घरचं फुकट जीवन कोणालाही नको आहे, हाताला काम आहे. फुकट जेवण्यासाठी भारतात लोक जन्माला येत नाही. हा एक चुकीचा समज आहे की तुम्ही रेशन वाटलं लोकांना तुम्ही गुलाम करता. हे घ्या तुमचे अन्नधान्य, घरात बसा आणि चालू द्या. हे कालचं त्यांचं वक्तव्य हे कुठल्याही पंतप्रधानाला न शोभणारं वक्तव्य होतं. आणि मला आश्चर्य वाटतं की इतकं बोलल्यानंतर सुद्धा इलेक्शन कमिशन कुठलीच कारवाई करत नाही. म्हणजे त्याच्यात हेट्रेड आहे, त्याच्यात कम्युनल शब्दाचा वापर आहे, सगळं आहे. तुम्ही फक्त जय भवानी शब्द वापरला म्हणून उद्धव ठाकरेंना नोटीस पाठवता. यांनी तर सगळं बोलून दाखवलं आणि यांनी त्या समाजाचं नाव घेतलं. बाळासाहेब ठाकरेंना ह्याच कारणावरनं 6 वर्ष निवडणुकीच्या बाहेर काढलं होतं.
कसं झालंय की लोकांना इतिहास आठवायचाच नाही आणि त्याचा संदर्भ प्राप्त परिस्थितीशी जोडायचाच नाही. झालं काल झालं ना, चला आता उद्याच बोलू असं नाही. चालत इतिहास आठवण ठेवूनच आपल्याला भविष्य लिहिता येईल आणि इतिहासात हे घडलेलं आहे. एका प्रचार सभेमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे बाळासाहेबांना 7 वर्ष घरी बसावं लागलं. मात्र फडणवीस म्हणतात की मोदीच्या हाती देश द्यायचा असेल तर सुजय विखे पाटील यांना निवडून द्यावे लागेल. यस मिस्टर सुजय विखे पाटील, सगळ्या शेतकऱ्यांना इंग्लिशचे क्लासेस लावणार आहेत. अहमदनगर मध्ये सुरू झाले क्लासेस, विखेंना मराठी येत नाही आणि शेतकऱ्यांना इंग्लिश समजत नाही, त्यामुळे प्रॉब्लेम झाला. कदाचित मोदींना इंग्लिश समजत असावं सुजय विखेंच, म्हणून फडणवीस म्हणाले असते सुजय विखेंना निवडून द्या. त्यांना माहित नाही की अहमदनगरच्या शेतकरी मराठी शाळेत शिकले आणि जर शिकले असते तर सिएटलला गेले असते आय टी. ते बिचारे कुठेतरी पारनेरमध्ये, कुठेतरी राहुरीमध्ये, कुठे अहमदनगर ग्रामीणमध्ये असे बिचारे चांगले शेतीत म्हणजे शेती काम करतात, चांगला ऊस उगवतात, चांगल्या शुगर फॅक्टरीज आहेत. याचं त्याच्यामध्ये राहणारा शेतकरी हा अचानक ऑक्सफर्डला ऍडमिशन कशी घेऊ शकेल? नाही घेऊ शकेल. कोणाच्या देश देतील येणाऱ्या काळात ना मी नका काही करू. जसं तुम्हाला सांगितलं इंदिरा गांधींच्या काळामध्ये कुठलाही चेहरा नव्हता, चंद्रशेखर होते, अटल बिहारी वाजपेयी होते, जगजीवनराम होते, लालकृष्ण अडवाणी होते, नरेंद्र मोदी होते, जॉर्ज फर्नांडिस होते, चरण सिंग होते, असे अनेक चेहरे अनेक राज्यांमधून होते. एस एम जोशी होते, नाग गोरे होते, अनेक अनेक नावं तोंडावर येतात पण एकही नाव पुढे आलं नाही. फक्त जयप्रकाश नारायण सांगितलेलं की आपल्याला एक अधिकारशाही विरुद्ध लढावं लागेल आणि एक घोषणा प्रचंड फेमस झाली, अंधेरे में एक प्रकाश जयप्रकाश जयप्रकाश आणि घराघरामध्ये गेली. जयप्रकाश नारायण यांच्यावर विश्वास ठेवून लोकांनी मतदान केलं. त्यामुळे इतिहास हा लक्षात ठेवावा लागतो. सहानुभूतीची लाट, रागाची लाट, भ्रष्टाचाराच्या विरोधातली लाट ही सगळी भारताने 90 नंतर 77 नंतर आणली. प्रेमाची लाट पाकिस्तानचे युद्ध जिंकल्यानंतर भारत देशामध्ये प्रेमाची लाट आलेली. स्वतः अटल बिहारी वाजपेयी लोकसभेत म्हणाले की दुर्गा जन्माला आली इंदिरा गांधींकडे बघून पाकिस्तानचे 2 तुकडे केले तेव्हा. तेव्हा भारताने राजकारणामध्ये अनेक लाटा बघितल्या आणि त्या लाटाचं झालेली राजकीय स्थित्यंतर ही अभ्यास करण्याची. हनुमान जयंती आहे, लंकेचं दहन करावं लागेल असं मुख्यमंत्री म्हणतात. लंका कुठे शोधा लंका कुठे, नेमका रावण कोण त्याचा शोध घ्यावा लागेल ना. आणि ती पण सोन्याची लंका शोधावी लागेल. अरे इंजिन कधी कधी फ्रीज होते यांना माहितीये का? इंजिन कधी कधी फ्रीज होत, फ्रीज. अनेक विमान कोसळली आहेत, इंजिन फ्रीज झालं. इंजिन मध्ये एक शॅफ्ट नावाचा प्रकार असतो, शॅफ्ट तो अडकला की संपलो. तसे इंजिनचे शॅफ्ट अडक नाही, इंजिन फ्रीज होऊन जाईल. इंजिन 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 काय लावले, एकाचं इंजिन पळालंच नाही महाराष्ट्रात. मोदींच्या नाकाची सर देखील नाही इंडिया आघाडीला असा प्रकार आरोप. नेतृत्वाची सर आपल्यात असावी असं काही आम्हाला सर्वसामान्यांच्या नकाची सर आहे बरोबर झाला. मोदींची सर कशाला, आम्हाला काही जसे कपडे घालता येत नाही तसं व्हाईट शर्ट आयुष्य त्यांचं त्याच्यात. मी एकटाच असा पक्ष आहे जो असे रंगबिरंगी कपडे घालतो, पण हा 200 रुपयाचं शर्ट, 500 रुपयाची पॅन्ट एवढी कपडे आऊट करते. 15-15, 20-20 हजार, 40-40 हजारचे ड्रेस घ्यायला पैसे उडतात.
राहुल गांधी टी शर्ट आणि पॅन्ट आणि स्पोर्ट शूज. सर्वसामान्य जे जसे वागतात तसे आम्ही. मला अजून एक सूट आठवतो मोदी साहेबांचा, सोन्या सोनेरी अक्षरात नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी असे लिहिले. आता त्याचं म्हणजे ते एम्ब्रॉयडरी करायलाच किती खर्च येतो, एम्ब्रॉयडरी करण्याला विचारून घ्या. मी माझ्या आयुष्यात एम्ब्रॉयडरीचं काहीच घातलं नाही. आता बघा माझा शहराचा साधा सरळ आहे, 300 रुपयाला मिळतो का? मोदींनी इस्रो मधून अनेक उपग्रह लॉन्च केले, मात्र 50 वर्ष झालेत काँग्रेसला राहुल गांधींना लॉन्च करता आले. इस्रोची स्थापना कोणी केली? इस्रोची स्थापना कोणी केली? नशीब ते असं म्हणाले नाहीत की इस्रोची स्थापना देखील मोदींनी केली आणि 10 वर्षात त्यांनी हव्यात उडवलं. अरे पहिला अनुभव त्या बाईंनी वाजवला यार, अमेरिकेला सांगून अनुभव वाजवते. सर आमचं काम बोलतं कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदेचं. अरे माझी घोषणा सोडली, मी नाही मेरा काम बोलताय. माझी घोषणा होती ना 2019 मध्ये, सगळे बॅनर तसे होते, सगळी गाणी तशी होती, मी नाही मेरा काम बोलताय. आणि अजूनही माझं पुढचंही तेच गाणं असेल, मी नाही मेरा काम बोलताय. जितेंद्र यामध्ये लोकांना नावच माहित नाही, असं रस्त्यावर पाय ठेवला रस्ता दिसला की म्हणतात जितेंद्र यामध्ये. माझं गाणं पण चोरायला लागेल. चांगला ते खटाई दिसत होता, आता मात्र कल्याण डोंबिवली असे लोकसभेत असेल अनेक रस्ते चकाचक झालेले आहेत. कुठे कल्याण शिव फाट्यापासून चांगलं आहे ना? कुठे कुठे खड्डे पाडून ठेवले ते बघ. त्याच्यामुळे काम केलं असेल तर लोक देतील ना. पण विद्वेषाचं राजकारण करू नका, एकच माझं आपुलकीचा सल्ला. आम्ही ते हाजी मलंग साफ करून टाकू, असलं काय बोलू नका. चांगलं चाललं ना तुमचं, तुमचं नाव सांगा, तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही वाचन केलं ना आयुष्यात. समाजात एकता राहिली पाहिजे ह्याच्यासाठी आपण बोललं पाहिजे. डॉक्टर म्हणून जेव्हा तुम्ही रक्ताचा वापर करता तेव्हा रक्त कुठून आलं ते विचारता तुम्ही? शेड्यूल कास्ट म्हणजे एखाद्या मातंगाचं आहे का, एखाद्या दलिताचं आहे का, एखाद्या ढोर चांभाराचं आहे का, सच्चात आहे. डॉक्टर माणसाला ते समजायला पाहिजे की जात पात हे फक्त वरच आहे, रक्त शेवटी एकच आहे आपलं. एवढा द्वेष जर तुम्ही देशात जन्माला घालणार असाल तर पुढच्या काही काळात हा देशच नसेल. राजू पाटीलने अनेक वेळेला तक्रारी केल्या होत्या दिव्यामध्ये रस्ते समस्या, आजूबाजूला. आता दिव्यामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्हा पत्रकारांचं कुठेही लक्ष नसतं, तुम्ही फक्त ठाणे केंद्रित आहात. मुंबऱ्याच्या चुकापीलपासून साबा आणि दिवापर्यंत पोलीस संरक्षणात इतकी प्रचंड भरणी करण्यात आली आहे आणि तिथे कुठल्याही शेतकऱ्याला उभा केला जात नाही. 50 पोलीस तिथे बसलेले असतात, 50 पोलीस सगळ्यांना हाकलून देतात. ज्यांनी वर्षानुवर्ष त्या शेतीवरती काम केलंय, कब्जा ठेवलेला आहे. कोण असा एवढा मोठा महाराष्ट्रातला माणूस आहे की ज्याचा ऐकून पोलीस तिथे संरक्षणात भरती करायला देतात? एक तर ती कम्प्लीट CRZ-ची जमीन. मी प्रश्न विचारला म्हणून सांगतो, उद्या जर ती भरणी झाली तर दिव्यामध्ये कम्प्लीट कमीत कमी 20 फूट भरणी झालेली असते. पूर्ण नाला बुजवून टाकलाय, आपलं नाला नाही म्हणतो, पूर्ण खाडी बुजवलेली आहे आणि कितीतरी एकरवर भरणी चालू आहे. कोणी दिली भरणीची परमिशन? कुठे निवडणूक आयोग? उघडपणाने चालू आहे. शेतकरी बिचारे जाऊन पोलिसांना विचारतात, पोलीस म्हणतात वर नाल. अरे वर हे जे मला पोलीस ठाण्यामध्ये जे नवीन वाक्य सुरू झालं ना, काय झालं वरून आलंय. वरून म्हणजे कुठलं? एवढी भरणी तुम्ही जाऊन बघा काय. तुम्ही लोक इथे फक्त नेत्यांचा हा ज्वलंत प्रश्न आहे. बिचारे गरीब शेतकरी बोंबळतायत, रडतायत, कुत्र विचारत नाही त्यांना, कुत्र. स्थानिक गावकरी आहेत, आगरी समाजाचे आहेत आणि ऐन निवडणुकीच्या काळात तुम्ही असं करतात. बरोबर सामाजिक
बांधकाम सोबत मी आवाज उचलला होता तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते. काही फायदा नाही त्या आदेशाचा, त्या आदेशाचे काही फायदे झालेले नाहीत. कुठल्याही आयुक्तांनी त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं नाही, कुठलाही अधिकारी सस्पेंड झाला नाही. मी मुख्यमंत्र्यांना आज 20 काम चालू आहेत दाखवतो, आज आत्ता. आणि त्यांचीच माणसं पैसे घेतात हे पण दाखवतो. मला फक्त म्हणायचंय की ती भरणी जी आहे त्याच्यात तुम्ही 200-200, 100-100 वर्ष दिली. शेती काम करणाऱ्या आगरी समाजाच्या स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी खात आहे. कोण खात आहे त्या जमिनी? ती जमीन कोणी घेतली आहे? एवढा पोलीस बंदोबस्त कसा काय दिला गेला? अंडर वॉट व्हॉट सर्कमस्टेन्सेस? करोडो रुपयाच्या जमिनी आहेत त्या, करोडो अब्ज रुपयाच्या जमिनी आहेत. पोलीस बोलायला तयार नाही त्याच्यावरती. पोलिसांना विचारलं तर पोलीस फक्त एवढं चालत वरून आहे. मी माझं वरती बघतोय आज. हा गंभीर प्रश्न आहे. माझं तुम्हालाही आव्हान आहे की ही पत्रकार परिषद संपली की इथनं जर तुमच्या गाड्या नसतील तर मी गाड्या देतो. जाऊन तिथे जरा बघा कशी गर्दी चालू आहे. इथं अख्खी खाडी बुजवली जाईल आणि ह्याचे दुष्परिणाम सगळ्यांना भोगावे. सगळ्यांना दिवस तसाच खाली गेलाय. त्याच्यात ही भरणी झाली. उद्या जर एखादा भरतीची मोठी हे आली पाणी जाणार नाही. तसंच जे उंबऱ्याच्या डोंगरावर खाली येणारं पाणी आहे त्याचे नॅचरल किंवा पाण्याखाली आणि मध्ये काय चालू आहे तुमचं? आणि सातबारावर कोण आहे एवढा मोठा माणूस की त्याला शासकीय प्रोटेक्शन मध्ये तुम्ही भरणी करायला लावताय? मँग्रोव्ह पिंग्रोव्ह सगळे दाबले गेले. दिवसाला 60-70 गाड्या येत आहेत. सगळे व्हिडिओ आहेत माझ्याकडे. सगळे बिल्डरांच्या फायद्यासाठी करत आहे. कोणाचा फायदा मला नाही माहित, पण हे अलाउड आहे का ते सांगा ना. ठाणे कमिशनरेट मधनं जर 50 पोलीस दिले असतील संरक्षणासाठी तर ठाणे कमिशनरने पत्रकार परिषद घेऊन सांगावं ना की हे 50 पोलीस आम्ही ह्याच्यासाठी दिलेले आहेत. माझा आरोप आहे की त्यांनी पुराव्या सकट सांगावे की कुठल्या अधिकाऱ्यांनी तुम्ही 50 पोलीस दिले संरक्षणासाठी. कोणाची जमीन आहे आणि तुम्ही काय म्हणून 50 पोलीस दिले? त्याची रॉयल्टी कोण भरताय? कलेक्टरने उत्तर द्यावं. तुम्ही लहान लहान शेतकऱ्यांना रॉयल्टीसाठी त्यांच्या गाड्या जमा करता, त्यांच्या वस्तू जमा करता, आता द्यावं उत्तर. कलेक्टर आणि कमिशनर ऑफ पोलीसनी घ्यावी पत्रकार परिषद आणि जाहीर करावी. आमचा काही संबंध नाही. काय बोलायचंच नाही असा विषय. आता पोलिसांना विचारायला अडचणीत आणून आम्हाला काय मिळणार आहे? पण आम्हाला बोलावं लागणार ना. आता कमिशनरच्या परवानगीशिवाय तर 50 पोलीस गेलेले नाही. तहसीलदार फिरकत नाही. तहसीलदारांना माहिती आहे समोर काय चालू आहे. मी तहसीलदारला सांगेल काय कापी होता साहेब माझा दिव्या क्षेत्रच नाही आहे. मुंबऱ्याचा तहसीलदार सांगतो. अरे पण गाड्या तुमच्या इथनं जातात ना चिवापूरवरनं. पोलिसांना दिसतात ना गाड्या येताना आतमध्ये. एक तर पहिली गोष्ट आहे की मुंबऱ्यामध्ये हेवी व्हेकल्स आणायचा नाही असा निर्णय. मग ह्या हेवी व्हेकल्स येतात कशा आतमध्ये? तुमचे पोलीस काय करतात? बोलायला नाही खूप आहे. पण त्या नसताना बिचारे पोलीस आणि कलेक्टर ऑफिसवर अडचणीत येतात येतील. कारण का सगळं वरून आलेलं असतं. फक्त वरती कोण दिसत नाही. वरती निरभ्र आकाश आहे. ग्रामस्थांना भेटणार का तुम्ही त्या तिकडच्या? ते ग्रामस्थ येणार होते माझ्याकडे. पण बिचारे काय करणार ग्रामस्थ? तरी कोणाशी लढणार? सरकार विरुद्ध लढणे एवढं सोपं नसतं. हदपद झालेले ग्रामस्थ आज माझ्याकडे आलेले चार उभे पण असतील. आता आजपासून आता विधी सुरू होईल. तुम्ही कशाला बोलता? कशाला जाता इथे तिथे? हा आवाज तुम्ही उठवायला पाहिजे. आम्ही एवढं तुम्हाला बोलल्यानंतर आज रात्रीपर्यंत तुम्हाला दिसला तुमच्याकडे सगळे व्हिडिओ असले पाहिजेत. आणि मुख्यमंत्र्यांच्या शहरामध्ये होत आहे याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर नाही. सगळं धक्काल आहे. तुम्ही रॉयल्टीसाठी लोकांची घरं ताब्यात घेता, तुम्ही रॉयल्टीसाठी लोकांची जेसीबी ताब्यात घेता, तुम्ही रॉयल्टीसाठी डंपर ताब्यात घेता. तुम्हाला इतर वेळी कुठे कुठली पोलीस बंदोबस्त मागितला की तुमच्याकडे पोलीस बंदोबस्त नसतो, पोलीस बिझी असल्याचं तुम्ही सांगता. आता हा पोलीस बंदोबस्त कुठला आला?
कोणी अर्ज केला होता? कुठल्या शेतकऱ्याला तुम्ही, कुठल्या शेती मालकाला तुम्ही ह्या अर्जावरती तुम्ही ह्या संरक्षण दिलं याची माहिती जनतेला मिळाली पाहिजे. आम्ही एवढा मोठा आरोप करतोय की याच्यात अब्ज रुपयाचा व्यवहार आहे. कारण का दोन स्टेशन जवळ आहे, इथे मुंब्रा स्टेशन जवळ आहे, तिथे दिवा स्टेशन जवळ आहे. म्हणजे इथे येणारी जी वस्ती असेल ती सुलभ वस्ती असेल ना, म्हणजे त्याचे भाव काय असतील? म्हणजे घेणाऱ्याने डोकं लावून घेतलेलं आहे आणि आता आम्ही जे रस्ते करणार आहोत त्याच्यातनं अजून सगळं सुलभ सोपं होणार आहे. पण आम्ही सुलभ सोपं हे आज यासाठी केलं नव्हतं हे सगळं. एवढी मोठी पत्रकार परिषद झाली की तुम्ही अर्धी दाखवतच नाही. ओके.